आपली शिवसंस्कृती पुढे टिकावी वाढावी या उद्देशाने पारंपरिक खेळाचे सादरीकरण करत बारशे येथील पांडे चौकातील राजेंद्र गायकवाड मित्र मंडळाने मर्दानी खेळाचे सादरीकरण करत शिवजयंती साजरी केली. यावेळी एकविराई मर्दानी आखाड्याच्या वतीने हलगी आणि ताशाच्या वादावर दानपट्टा फिरवणे, तलवारीने लिंबू काटणे, डोक्यावर आणि हातावर नारळ फोडणे, लाठी काठी प्रात्यक्षिक, भाला चालवणे, चक्र फिरवणे आदींचे सादरीकरण केले. वाजवत महिला आणि मुलींनी छत्रपतींना अभिवादन केले. मर्दानी खेळ पाहण्यासाठी परिसरातील अबाल वृद्ध नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी शिवजयंतीच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. जिल्ह्यामध्ये, राज्यामध्ये, देशामध्ये आज खऱ्या अर्थानं मनापासून आनंद होतोय की आज उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा या ठिकाणी आग्र्यामध्ये शिवजयंती उत्सव साजरा होतो, एक अभिमानाची गोष्ट आहे. पूर्वीच्या काळामध्ये थोडं प्रसार पुस्तकं वगैरे होती, परंतु आज या मीडियाच्या माध्यमातून आपल्या एक महान राजाची कीर्ती संपूर्ण जगभर पसरल्यामुळं आणि राजांनी जे सर्वसामान्य जनतेकरता, रयतेकरता केलेलं कार्य किंवा त्यांच्या जीवनामधल्या सर्व जे काही कठीण प्रसंग असतील आणि गनिमी काव्याच्या माध्यमातून दिलेला लढा हा खऱ्या अर्थानं आज संपूर्ण जगभर ह्याची कीर्ती पसरली आहे आणि आम्हाला सार्थ अभिमान वाटतो की संपूर्ण जगभर हा शिवजयंती महोत्सव आज मोठ्या थाटामाटामध्ये होताना मनापासून आनंद होतो.